तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दरवर्षी शिवजन्मोत्सव शिवप्रतिमेला पुष्पहार घालून आणि मिरवणूक काढून साजरा होतो, परंतु यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिरवणुकीस परवानगी मिळणार की नाही याबद्दल साशंकता आहे। नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवजन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीला परवानगी मिळावी यासाठी शहरातील सर्व शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिवसेना नेते सुनील बागुल यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले। असेच निवेदन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही देण्यात आले। नाशिक शहरातील तमाम शिवजन्मोत्सव मंडळ इथे आज भुजबळ फॉर्मला उपस्थित होते। तमाम शिवभक्तांची इच्छा आहे की शिवजन्मोत्सव निमित्त जी मिरवणूक काढण्यात येते तसा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात ती मिरवणूक काढली पाहिजे अशा आशयाचं जे निवेदन आज तमाम मंडळांच्या माध्यमातून माननीय पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांना आमच्या सगळ्या मंडळांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारून शासन दरबारी ते आपला जो न्याय आपला तो मागण्याचा ते प्रयत्न करणार आहेत अशी त्यांनी ग्वाही दिली। आणि या प्रसंगी आपल्या सगळ्या मंडळ इथे उपस्थित होते। नाशिक शहरातील जेवढे मिरवणूक मार्गावर मिरवणूक काढणारे मंडळ इथे उपस्थित होते या मंडळांचा मी आभार मानतो। यावेळी चित्रपती सेनेचे राज्य संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, मार्गदर्शक निलेश शेलार, अजय बागुल, प्रीतम बागुल, सागर देशमुख, पवन मटाले, निलेश मोरे, संदीप डहाळे, डॉक्टर जयेंद्र थविल, वैभव दाती, शिवा चव्हाण, सुहास कडाक, सागर निगळ, अविनाश पाटील आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।